मुखबिर को पिस्तौल दिखाकर उसे जान से मारने की धमकी देने वाले मुख्य सूत्रधार सहित चार आरोपियों को सक्कदरा पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी आशीष मनपिया सानिका विहार भीलगांव, निखिल डागोर वाल्मीकि नगर, शीलवंत सोनटक्के पडोली नगर, झोपड़पट्टी वाठोड़ा और विक्की उके कन्हा निवासी है। आरोपियों से दो पिस्टल, जिंदा कारतूस व कार जब्त की गई। आरोपी आशीष मनपिया को यवतमाल, शिलवंत भंडारा और निखिल को नागपुर से पुलिस ने दबोचा। विक्की को कन्हान पुलिस के हवाले किया गया है। आशीष, निखिल और शिलवंत के खिलाफ सक्कदरा थाने में मुखबिरी के संदेह में शेख नौशाद को धमकाने का मामला गत 15 सितम्बर को दर्ज किया गया था। सभी फरार थे। आशीष मनपिया और उसके साथी कन्हान क्षेत्र में कल्पेश बावनकुले हत्याकांड में शामिल होने की जानकारी सामने आई है। इस तस्कर आशीष मनपिया यवतमाल में किसी रिश्तेदार के यहाँ छिपा था। आशीष ने ताजबाग निवासी शेख नौशाद को गत दिनों साथी निखिल और शीलवंत के साथ उसके घर जाकर पिस्तौल दिखाकर पुलिस का मुखबिर बताकर उसे धमकाया था। इस दौरान उसके साथियों ने चाकू निकाल लिया था। पश्चात आशीष हवाई फायरिंग कर फरार हो गया था। शेख नौशाद ने सक्कदरा थाने में शिकायत दर्ज कराई थी। इस मामले में पुलिस ने पहले निखिल को पकड़ा, उसकी निशानदेही पर यवतमाल में छिपे आशीष मनपिया को धर दबोचा। इसके बाद शीलवंत को भंडारा जिले की पन्नी तहसील से पकड़ा। पुलिस ने शीलवंत से दो पिस्टल और जिंदा कारतूस, एक खाली कारतूस, चाकू और पिस्टल नुमा लाइटर जब्त किया है। जांच में पता चला है कि आरोपी आशीष ने कन्हान में हुए कल्पेश बावनकुले हत्याकांड में चार पहिया वाहन MH03BS4869 का उपयोग किया था। कल्पेश की हत्या को आरोपी विक्की उके बिरजू चाहंदे के साथ मिलकर अंजाम दिया था। पुलिस ने इस हत्याकांड में पुलिस ने आरोपी विक्की को गिरफ्तार कर उसे कन्हान पुलिस के हवाले कर दिया है। विक्की का साथी भीमराव चाहंदे फरार है। पुलिस उपायुक्त नुरुल हसन के मार्गदर्शन में कार्रवाई की गई। सक्कदरा के वरिष्ठ थानेदार धनंजय पाटिल व द्वितीय पुलिस निरीक्षक ऋषिकेश गाडगे के नेतृत्व में सहायक पुलिस निरीक्षक विजय कसोधन, सगर अहवाड़, हवलदार प्रकाश वानखेड़े, रमेश बालत और अन्य ने कार्रवाई में सहयोग किया। डिटेक्शन के बावजूद मैं आशा संतो की माननीय पुलिस आयुक्त सर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी, जॉइंट सीपी मैडम, एडिशनल सीपी क्राइम सर, एडिशनल सीपी रिजन मैडम, त्याच्यानंतर आमच्या झोनचे DCP माननीय नुरुल हसन सर, हे प्रत्यक्ष त्यांनी घटनास्थळी येऊन आम्हाला पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केले। सर्वात महत्त्वाचे आमचे मार्गदर्शनामध्ये सक्रिय सहभाग DCP पट्टर सरांचा पण राहिलेला आहे। त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे आणि ग्रामीण भागात काम केले असल्यामुळे नागपूरच्या आजूबाजूच्या पूर्ण टोपोग्राफीचा त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन वेळोवेळी केलं। त्याच्यामुळे आम्हाला हा गुन्हा निष्पन्न करणं अधिक सोपं झालं। याच्यामध्ये चार टीम आम्ही सुरुवातीपासून तयार केल्या होत्या। त्याच्यामध्ये एक टीम मुख्य तपास अधिकारी ABI कसोदन साहेब आणि त्यांची वृत्ती त्यांच्यासोबत मला प्रकाश वानखेडे, PC आशीष, PC किशोर, त्याच्यानंतर PC महेश अशी टीम राहिली। दुसरी टीम आमची तांत्रिक तपासाकरता विशेष प्रकारे तांत्रिक तपास याच्यात करण्यात आला। त्याच्यामध्ये ABI सागर आव्हाड आणि त्यांची टीम होती। त्यांच्यामध्ये आव्हाड साहेब सोबत त्यांचे MPC नितीन, निलेश, हेमंत उइके आणि गोविंद PC गोविंद देशमुख असे लोक होते। त्यांनी तांत्रिकदृष्ट्या आणि नंतर प्रत्यक्ष फील्डवर मुख्य आरोपी अटक करण्यासाठी त्यांनी चांगली मेहनत घेतली। अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथे जाऊन सापळा लावला। त्याच्या गाडी निष्पन्न वाहन निष्पन्न झाल्यानंतर ते पंचर करून सापळा रचून आणि आरोपीला अतिशय शतापीने अटक केलं। त्याचबरोबर दुसऱ्या टीममधले प्रकाश वानखेडे, ABI कसोदन साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गुप्त माहिती प्राप्त करून याच्यातील जो हद्दपार इसम होता आणि फरार होता, ज्याच्या शस्त्र आहे याला अतिशय शितापीने फील्डवर्क करून ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आमचा एक गुहा राहिला, PC कपिल म्हणून आहे। त्याने CCTVचा अतिशय बारकाईने अभ्यास करून गाडीचा नंबर जो सुरुवातीला आम्हाला मिळत नव्हता, रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी निष्पन्न व्यवस्थित होत नव्हती, त्याने अतिशय बारकाईने तपास करून याच्यामध्ये
आमच्या माननीय DCP सरांच्या ऑफिसचे एक सायबरचे एक्सपर्ट आहे दीपक म्हणून, PC दीपक म्हणून, त्याच्या मदतीने गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि दीपक यांनी आम्हाला वेळोवेळी तांत्रिक मदत पुरवली या गुन्ह्यामध्ये आणि त्याच्यामुळे आरोपींपर्यंत आम्हाला पोहोचणे सोपे झाले. त्याचबरोबर या तपासात API कसोदा नेतनी अतिशय त्यांचं अनुभवाचं कौशल्य वापरून याच्यातला मुख्य आरोपी जो आहे आशिष मंत्री आहे त्याला बरोबर त्याच्यात विचारपूस करून त्याच्याकडून कबुली मिळवली की कनानचं जो मर्डर केस आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत त्यांनी इतर दोघांनी कसा खून केला याच्याबद्दलचं अतिशय चांगला तपास त्यांनी केला. आणि त्याचबरोबर API सागर आव्हाड यांच्या टीमने त्याच्या तांत्रिक तपास करून तांत्रिक माहितीची जुळवाजुळव करून व्यवस्थित याच्यामध्ये हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे. संपूर्ण माहिती आम्ही कनान पोलीस स्टेशनला या बाबतीत दिलेली आहे. याबाबत अशी माहिती आहे की दिनांक 15/9/22 सकरदरा पोस्ट या आधीत एक गुन्हा घडला होता. रेकॉर्डवरचे गुन्हेगार एक मनपिया आशिष मनपिया आणि त्याच्या दोन साथीदारांनी एक नौशाद नामक व्यक्तीच्या घरावर हल्ला करून पिस्टलने फायर करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये फायर न होता गोळी त्या बंदुकीतून खाली पडली आणि त्याच्यानंतर आरोपी फरार झाले. त्या फरार आरोपींचा त्यांच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आम्ही तपास केला. मुख्य आरोपी मनपियाला यवतमाळ येथून यवतमाळ जिल्ह्यातून पकडलं. त्याच्यानंतर इतर दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केले. तिसरा आरोपीकडून याच्यामध्ये शस्त्र जप्त करण्यात आले गुन्ह्यात वापरलेले. आणि या तपासादरम्यान कनान पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 11/9/22 रोजी एक खुनाचा गुन्हा घडलेला होता. तो गुन्हा पण आम्ही निष्पन्न केलेला आहे. त्याच्यामध्ये वाहन जे वापरलेलं आहे गुन्ह्यात याही गुन्ह्यात आणि त्याही गुन्ह्यात वापरलेलं वाहन एकच आहे. मुख्य आरोपी याच्यातला मनपिया म्हणून मनपिया आणि हाच त्या गुन्ह्यात पण आरोपी आहे. त्या गुन्ह्यात त्याचे इतर दोन साथीदार आहेत. त्यांच्यापैकी एक साथीदार विकी कृष्णा उईके याला काल सकरदरा पोलीस स्टेशनच्या टीमने कनान इथून अटक करून आणलेला होता आणि त्याला कनान पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासाकरता दिलेला आहे. इतर तीन आरोपी अजूनही आमच्या अटकेत आहेत. उद्यापर्यंत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आहे. आणि अशा प्रकारे सकरदरा पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्यामध्ये अजून एक मोठा गुन्हा चांगला तपास करून निष्पन्न केलेला आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर.